नमस्कार मी सच्चिदानंद पुरी आझाद मैदान मुंबई येथून आज संध्याकाळच्या लाईव्ह बातम्या तुम्हाला देत आहे आजचा आपल्या आंदोलनाचा या दुखवाट्याचा जो दिवस आहे तो आहे सदोतीसवा तरी सर्वांनी या दुखवाट्याचं पालन करण्यासाठी फक्त विलिनीकरणावर ठाम राहायचं आणि त्याच विलिनीकरणावर ठाम राहण्यासाठी इथं काही कर्मचारी आलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात दादा नमस्कार, नमस्कार। आपण काय सांगताल आज अजितदादानी जे वक्तव्य केलं की कर्मचारी आम्ही कायमस्वरूपी कामावर काढून टाकन काढून टाकण्यासाठी आपले हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य आहे हे काही तालिबानचं राज्य नाही आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेलं राज्य आहे त्याच्यामुळे नवीन भरती येण्याचा काही संबंधच नाही आहे नवीन जर भरती करसाल कर तर एक लाख कर्मचाऱ्याच्या ऐवजी पन्नास लाख रुपया लोकांची इथं आत्महत्या झालेली दिसाल आजपर्यंत आमच्या बावन्न लोकांची इथं शहीद झालेली आहे चौपन्न आज रोजी जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत तो आम्ही इथं ठाम राहणार बघा तुम्ही नवीन भरती काढा कर्मचारी तुम्ही सेवेमध्ये घ्या त्या सेवेची फलश्रुती तुम्हाला दिसणार आहे एक लाख कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक आत्महत्यामध्ये त्यावे त्यामुळं तुम्हीही सांभाळून राहा असं या एस टी कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे आझाद मैदान मुंबई सचिदानंदपुरी कळमागार उस्मानाबाद डिव्हिजन धन्यवाद